नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे स्त्रीवंध्यत्व आणि संयुक्त उपचार पद्धती, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत वेदिकवेअर वेलनेसचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टरांना नुकतंच टाइम्स ग्रुप कंपनीकडून मुंबई इथं टाइम्स पॉवरफुल मॅन 2019 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डॉक्टर अनिल पाटील यांनी KEM मधून MBBS MD करताना गोल्ड मेडल मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर अनिल पाटील यांनी इतर वैद्यकशास्त्र, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिस, योग, आयुर्वेद, रेकी, हिप्नोमिझिक थेरपी यामध्ये देखील प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपल्या अविरत रुग्णसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात एक महत्त्वाचं म्हणजे इकोल सुपिरियर रॉबर्ट डिसॉबन या युनिव्हर्सिटीतील डॉक्टर अनिल पाटील यांना मानद डॉक्टरेट या पदवीनं बँकॉक थायलंड इथं एका विशेष कार्यक्रमात गौरवण्यात आलं आहे. गेली 2 दशकं अविरत परिश्रम करून त्यांनी संयुक्त उपचार पद्धती महाराष्ट्रभर पसरवली आहे. यात त्यांनी आधुनिक उपचारांबरोबरच इतर पारंपरिक अशा उपचार पद्धतींचं अनोखं एकत्रीकरण केलं आहे. सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत विविध उपचारांबद्दल अनेक पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या आवाजातल्या मंत्रोपचारांच्या अनेक सीडीज प्रसिद्ध झालेल्या आहेत. डॉक्टरांच्या महाराष्ट्रातल्या इतर शाखांबरोबरच आता मुंबईमध्ये पवईजवळ आणि नवी मुंबईत खारघर या ठिकाणी 2 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यासह त्यांच्या पनवेल, दादर, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली, वाशी, अंधेरी, बोरिवली, विरार, पुण्यामध्ये कर्वे रोड, स्वारगेट, चिंचवड, वडगावशेरी, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद अशा संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा आहेत. त्यामुळे आता रुग्णांना त्यांच्या घराजवळच डॉक्टरांच्या शाखा उपलब्ध होणार आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरला जाऊन उपचार घेऊ शकता. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02-26-84-33-33 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सांगायची गोष्ट अशी आहे की भाईंदर, अच्छा, अलिबाग आणि गिरगाव या ठिकाणी आमच्या 3 शाखा आता होऊ घातलेल्या आहेत. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. आणि प्रेक्षकांसाठी ही खरं तर आनंदाची बातमी आहे, कारण या 3 ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी शाखा आहेत, तशा आता ह्या 3 नवीन शाखा आणखीन सुरू होत आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर अजून तुमच्या जवळ आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जवळच्या कुठल्याही सेंटरवरती जाऊ शकता, उपचार घेऊ शकता, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. स्क्रीनवरती आत्ता नंबर आहेत, त्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला डॉक्टरांचा एक्झॅक्ट पत्ता, डॉक्टर कुठल्या दिवशी कुठल्या वेळी कुठे असतात हे तुम्हाला कळेल. डॉक्टर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्त्रीवंध्यत्वाबद्दल आज तुम्ही बोलणार आहात. मुळात स्त्रीवंध्यत्व म्हणजे काय आणि त्याची कारणं किंवा त्याची सुरुवात कुठून होते, कशी होते? सर्वप्रथम मला हे सांगावं असं वाटतं की आपण पाहतो की जोडपी जेव्हा लग्न करतात तेव्हा साधारण 1 वर्षभर त्यांच्यात जर आठवड्यातनं 3 दा समागम होत असेल आणि तरी देखील जर गर्भधारणा झाली नाही तर आम्ही म्हणतो की आता इन्व्हेस्टिगेशन करण्याची वेळ आलेली आहे. तर ह्यावेळी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जर 36% शक्यता असेल की आपल्या लोकांमध्ये गर्भधारणा होण्याचा जो काही पर्सेंटेज आहे हे कमी आहे, तर मग ते 18-18% दोघीमध्ये विभागून गेलं पाहिजे. म्हणजे 18% पुरुषांमध्ये, 18% स्त्रियांमध्ये. म्हणजे असं नाही आहे की जुन्या काळामध्ये असं ठरवायचे आपण की काही झालं की स्त्रीला आपला दोष द्यायचा आणि स्त्रियांनाच आपलं त्यांच्या डोक्यावर मारायचं की बाबा तुझ्यामुळेच मूल होत नाही आहे आणि मग दुसरं लग्न करायचं वगैरे 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 अशा गोष्टी पूर्वी घडत असत. पण आता मात्र असं होऊन देणार नाही, कारण वेदिकवेअरमध्ये आलेल्या प्रत्येक जोडप्याचं प्रथम पुरुषाची तपासणी होते. अच्छा. आणि पुरुष जर व्यवस्थित असेल तर मग आम्ही स्त्रीकडे वळतो, कारण नाहीतर स्त्रियांवर एकदम प्रेशर असतं ऍक्च्युली. आणि तुलनेनं जर आपण विचार केला ना सर, तर अवेअरनेस पण खूप आहे आता. म्हणजे जी अंधश्रद्धा होती किंवा स्त्रियांमुळेच मूल होत नाही किंवा स्त्रियांमुळेच मुलगी होते किंवा स्त्रियांमुळेच अशा ज्या काही पूर्वापार चालत आलेल्या श्रद्धा होत्या, त्याचा अवेअरनेस पण खूप आहे. शिक्षित झाले आहेत लोक, पुढे आली आहेत. आपण एक पहिला प्रश्न घेऊया. कॉलर आहेत ठाण्यावरून, आपटे काका आपल्या सोबत आहेत, बोला, काय प्रश्न आहे तुमचा?
माझ्या गुडघ्याला त्रास होतो आणि मला चालायला साधारण 1 किलोमीटरच जमत. अच्छा, कधी किती वर्षापासून त्रास होतोय तुम्हाला? हा 6-8 महिन्यापासून. 6-8 महिन्यांपासून. आणि वय काय तुमचं आता? आता 78 लागलंय. 78 वय आहे. थोडासा विषयाला सोडून प्रश्न आहे, तुम्ही आलात त्याच्यामुळे प्रेक्षकांचे विविध प्रश्न येतातच, पण ठीक आहे, हरकत नाही. बघा, तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला संधिवात झालेला आहे, त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये कार्टिलेजची झीज झालेली आहे आणि ती झीज झालेली आहे त्या झीजेनुसार आपल्याला ट्रीटमेंट करावी लागणार. जसे बिजागिरीचा सांधा खराब झाला, आपल्या दरवाज्याची बिजागिरी खराब झाली की आपण तेल घालतो, त्याप्रमाणे तुम्हाला प्रचंड प्रमाणात तेल घालण्याची गरज आहे त्या गुडघ्यांना, आणि त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. जरूर तुम्ही संपर्क साधा आणि जरूर 1-3 महिन्यात तुम्हाला फरक पडेल. नक्की सर, स्त्री वंध्यत्वाचं PCOD हे कारण असतं का? आणि PCOD म्हणजे नेमकं काय? कुठल्या स्वरूपात PCOD निर्मिती होते स्त्रियांच्या शरीरामध्ये आणि नेमकं काय बदल घडत असतात आणि संयुक्त उपचार PCOD अवेलेबल आहेत का? अतिशय सुंदर प्रश्न विचारलास, कारण PCOD पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा जो रोग आहे हा आजकाल मुलींमध्ये खूप कॉमन होत चाललाय. कॉमनमध्ये अतिशय कॉमन होत चाललाय. मग तू विचारशील हे थायरॉईड किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्स हे आजकालच्या मुलींमध्ये का कॉमन होत चालले आहेत? कारण ज्या काळामध्ये म्हणजे एकदम टेंडर काळ असतो, 13 ते 16 वर्ष किंवा 18 वर्ष हा एक 4-5 वर्षाचा जो काळ असतो स्त्रियांच्या बाबतीत, अतिशय टेंडर, अतिशय महत्त्वाचा काळ असतो की ज्याच्यामध्ये त्यांचे हॉर्मोन्स डेव्हलप होत असतात, आणि त्याच्यावेळी तुम्ही त्याला 10वी आणि 12वीच्या परीक्षांना झोकता आणि मग इंजिनिअरिंगला पाठवता, मग काय होतं, त्यांना ते त्यांचं शरीर ते झेपवत नाही. अच्छा, आणि मग अशा वेळी हॉर्मोन्समध्ये प्रॉब्लेम्स होतात. आणि मग हॉर्मोन्समध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले की मग PCOD किंवा स्ट्रेस हा त्याच्यापाठीमागचा मूळ, स्ट्रेस हा फार महत्त्वाचा. त्यामुळे माझं एक पालकांना नम्र विनंती आहे की पुरुषांना तुम्ही हवा तेवढा स्ट्रेस द्या, काय बिघडत नाही, ते तेवढे प्रॉब्लेममध्ये येणार नाहीत, पण स्त्रियांना जरा हा म्हणजे प्रेमाने त्यांना सांगा की बाबा तुला ताण जास्त मनापासून कर, जमलं तर ठीक आहे, उगाच अंगावर नको घेऊस, कारण त्याच्यानंतर नाहीतर रोग निर्माण होतील. बरोबर. पण याच्यावरती संयुक्त उपचार कशा पद्धतीने वर्क करतात? म्हणजे PCOD म्हणजे काय? तर हॉर्मोन्स आपल्या मेंदूत निर्माण होतात. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचा भाग आहे, त्याच्यातून रिलीजिंग फॅक्टर्स निर्माण होतात. मग पियुषिका नावाची ग्रंथींची राणी ती हॉर्मोन्स निर्माण करते, मग ती ग्रंथींची राणीच्या पुढे थायरॉईड आउटुग्रंथी म्हणजे ज्याला म्हणतात, आउटुग्रंथीच्या पुढे जे इतर ज्या ग्रंथी आहेत जसं स्वादुपिंड आहे, पॅनक्रियाज आहे, त्याच्या पुढे मग ओव्हरीज किंवा स्त्री बीजकोश आहेत, ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे इन्सुलिन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन नावाचे हॉर्मोन्स निर्माण होत असतात. ते हे हॉर्मोन्स व्यवस्थितप्रमाणे निर्माण व्हावे, प्रोग्रामिंग असतं त्याचं. अच्छा, एक प्रकारचं म्हणजे की बाबा हे महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित वेळेच्या वेळी तेवढेच हॉर्मोन्स निर्माण व्हायला पाहिजे, रक्तात सुटायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपोआपच मासिक पाळी यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री बीजकोशांमधनं अंड किंवा स्त्री बीज फुटून बाहेर यायला पाहिजे, हे पाळीच्या 12 ते 16व्या दिवशी होतं. तर हे फुटणं फार महत्त्वाचं असतं. हे जर फुटलं तर 14व्या दिवशी नॅचरली पाळी येते. जर हे फुटलं नाही तर मग त्याचे गोल गोल फुगे तयार होतात आणि मग पाळी येतच नाही किंवा पाळी उशिरा येते. तर हे गोल गोल फुगे तयार होणारचा रोग म्हणून आपण PCOD आपण म्हणू शकतो. बर,
खरोखर खूप सर महत्वाची माहिती आहे ही. खरं तर ही प्रत्येकाला असणं, किंबहुना स्त्रिया आणि आत्ताच्या वयात येणाऱ्या मुली आहेत त्यांची आई जी आहे त्या आईंनी हे सांगणं आपल्या मुलींना, ह्या सगळ्यात खूप महत्वाच्या गोष्टी असतात. खरं तर हे एज्युकेशन आहे एक प्रकारचं, एक शिक्षण. खरं सांगू तुला का, एका 16-18 वर्षाच्या मुलीला जर आईने आणलं माझ्या घरी किंवा माझ्या क्लिनिकमध्ये तर मी खरोखर तिला हात जोडून नमस्कार करतो, धन्यवाद की तू या मुलीचं आयुष्य वाचवलंस, की तू वेळेवर माझ्याकडे आणलंस. नक्की सर, एक फोन घेऊया आपण. अंजली माने आहेत लातूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अंजली, काय समस्या आहे तुमची? हॅलो डॉक्टर. बोला. हॅलो डॉक्टर. डॉक्टर ऐकताय? बोला डॉक्टर ऐकतायत? बोला. हा हॅलो डॉक्टर. मॅडम डॉक्टर ऐकतायत? बोला तुम्ही. हा हॅलो, नमस्कार डॉक्टर. बोला. हा मी आणि तरुण बोलते, माझं वय 47 वर्ष आहे आणि मी सोनोग्राफी केली होती 2-3 महिन्याखाली. तर त्यावेळेस मला माझ्या पिशवीमध्ये 2 mm गाठ आहे म्हणून सांगितलं होतं आणि माझ्या मासिक पाळीमध्ये 5 दिवस गाठी रूपात खूप प्रमाणात अंगामध्ये जात आणि त्यामुळे माझ्या शरीरातलं जो रक्त आहे तो 7 पॉईंटच्या खाली आणि एमसीच्या पुढे 7 पॉईंटच्या पुढं असं एवढं होतं पण पुढं जात नाही. प्रश्न समजलेला आहे सर, आपण उत्तर घ्यायचं आहे. मात्र संजीवन मंत्र या कार्यक्रमात वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा संजीवन मंत्र. विश्रांतीनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अनिल पाटील. सर, आत्ता अंजली मॅडमचा फोन होता लातूरवरनं आणि त्यांनी जो प्रॉब्लेम विचारला, आपल्याला समस्या विचारली, काय सोल्युशन सांगता येईल? त्यांनी सांगितलं की त्यांच्या गर्भाशयात गाठी आहेत आणि गाठींमुळे त्यांना जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. तर तुम्हाला आनंद वाटेल ऐकून की तुम्ही चुकूनही गर्भाशय काढायचा विचार करू नका, विचारसुद्धा करू नका. कारण गर्भाशय काढल्यानंतर अत्यंत प्रमाणात आर्थरायटिस आणि इतर समस्या उद्भवतात आणि स्त्रियांना खूप त्रास होतो नंतर. तर गर्भाशय काढू नये म्हणून गाठींसाठी आपण काही खास ट्रीटमेंट्स आहेत. योग बस्ती, उत्तर बस्ती म्हणजे आपण काही खास औषधं पाळीनंतर आतमध्ये सोडतो की ज्याच्यामुळे ती ज्या गाठी आहेत त्या संकुचित होतात, हळूहळू बारीक होतात आणि मग नाहीशा पण होतात आणि त्यांचं जे रक्तस्राव होतो आहे तो ती जे लक्षण आहे ते पटकन कमी होऊ शकेल आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण जरूर काही औषध योजना करू. त्यामुळे त्यांनी काहीही काळजी करण्याची गरज नाही आणि लवकरात लवकर संयुक्त उपचार पद्धती चालू करण्याची गरज आहे. नक्कीच. वर्षा आहेत विरारवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वर्षा, काय समस्या आहे तुमची? वर्षा मॅडम टीव्हीचा आवाज बंद करा आणि फोन मध्ये ऐकून प्रश्न विचारा. बोला. हो चालेल चालेल. बोला. हॅलो. बोला. हा सर नमस्कार. नमस्कार. बोला. हा मी काय म्हणते, माझ्या मुली आता 14 वर्ष चालू आहे, 15 लागेल 1 डिसेंबरला. पण तिला आता सध्या म्हणजे पहिला 2 पिरियड आले ना 1 वर्षापूर्वी, पण रेग्युलर नव्हता आणि आता 3 महिन्याचा रेग्युलर चालू आहे, फक्त 3 दिवसच जातो पिरियड तिच्या अंगावर. तर काय प्रॉब्लेम नाही ना? ओके, कॉमन समस्या आहे मुलींमधली, काय सांगता येईल? हा म्हणजे 14-15 वर्षी कधी कधी थोडीशी इरेग्युलर असणे पाळी हे म्हणजे नॉर्मल समजलं जातं. अच्छा. पण तिला पाळीच्या वेळी काही त्रास होत असेल किंवा खूप दिवस पाळी लांबत असेल तर जरूर येऊन PCOD ची ट्रीटमेंट घ्यावी. आपण ती तपासणी करू आणि आपण ठरवू की PCOD आहे का, आणि असेल तर लवकरात लवकर तुम्ही ह्या आणि आपण त्याची तपासणी करून ट्रीटमेंट करू. नक्कीच. डॉक्टर अनिल पाटील यांची ही संयुक्त उपचार पद्धती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरांच्या शाखा आहेत. अनेक शाखांमध्ये हजारो लाखो रुग्ण हे सरांकडून ट्रीटमेंट घेत असतात, त्यापैकी काही रुग्णांचे अनुभव आत्ता माझ्यासोबत आहेत, व्हिडिओ आहेत, ते आपण बघूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. माझं नाव सानिका सचिन शिंदे, राहणार वाशी. मला लग्नाला साधारणतः 3-3.5 वर्ष कम्प्लीट झाली होती. मला ट्यूबवेल ब्लॉक होते आणि त्यासाठी मला ऑपरेशन सांगितलं होतं, पण मग नंतर मग मी म्हटलं ऑपरेशन करून बाळ राहण्यापेक्षा नॅचरली बाळ राहणे खूप योग्य आहे.
आणि अशा परिस्थितीत मला टी व्हीवर डॉक्टर अनिल पाटील या सरांचा कार्यक्रम मी पाहिला आणि त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटलं की आपण इथे एकदा तरी जाऊन पाहावं म्हणून मी इथे वाशी सेंटरला येऊन सरांना भेटले आणि त्यानंतर मग सरांनी मला पूर्ण खात्री दिली की तुम्ही ऑपरेशन न करता तुम्हाला संयुक्त उपचार पद्धतीने बाळ राहू शकतं असं आणि म्हणून मग त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे उपचार सुरू केले. हे उपचार पद्धती मला 3-3.5 महिन्यातच खूप म्हणजे कम्प्लीट होऊन मला गुण आला पण या त्यामुळे मी सरांची खूप आभारी आहे आणि अशा पद्धतीने मी माझ्यासारख्या इतर गरजू ज्या ज्यांना माहिती पण नाही आहे अशा गोष्टींची किंवा अशा उपचार पद्धतींची त्यांच्यासाठीसुद्धा मी खूप प्रयत्न करते अजूनही. नमस्कार, माझं नाव अपर्णा साठे, मी पनवेलमध्ये राहते. माझं वय 29 आहे. मी गेले 6-7 वर्ष ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घेतली बीजनिर्मितीसाठी आणि लायनिंगसाठी. खूप ठिकाणी गेले, खूप ट्राय केले पण मला तेवढा असं सक्सेस नाही मिळाला, त्यात पुरताच मिळाला. त्याच्यानंतर मला टी व्हीवरती अनिल पाटील सरांची इंटरव्ह्यू मी पाहिली आणि त्याच्यानंतर पनवेलमध्ये वेदिकेअर वेलनेस सेंटर आहे सरांचं, तिथं मी येऊन भेटली आणि तिथून सरांनी मला 3 महिन्याची ट्रीटमेंट दिली. ती ट्रीटमेंट सुरू केल्यापासून पहिले 1-2 महिन्यातच मला रिझल्ट जाणवायला लागले आणि आज मला 3रा महिना आहे. त्यामध्ये माझे लायनिंग पूर्णपणे स्ट्रॉंग झाले आहेत, खूप छान त्याचे रिझल्ट आले आहेत. शिवाय बीजनिर्मिती ही माझी खूप छान प्रकारे वाढलेली आहे. तर आत्ता 3 महिन्यातच मला एवढा छान रिझल्ट आला आहे, त्याबद्दल मी डॉक्टर अनिल सरांची आणि इथे पनवेलमधल्या सर्व मॅडमचे डॉक्टरांचे धन्यवाद मानते. थँक्यू. संयुक्त उपचार पद्धतीचा वापर करून किंवा संयुक्त उपचार पद्धती घेऊन या सगळ्यांनी आपला जो काही समस्या होती, अडचणी होत्या, त्या अडचणींवरती मात केलेली आहे. डॉक्टर अनिल पाटील यांनी ही ट्रीटमेंट केल्या आहेत आणि हे जे रुग्ण आहेत ते आत्ता निरोगी जीवन जगत आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, वेगवेगळ्या पद्धतीनं ना वंध्यत्व येत असतं म्हणा किंवा मूल होत नाही याला जी काही कारणं असतात, मग कधी गर्भनलिकाच बंद असते, कधी सतत एखाद्या स्त्रीचे गर्भपातच होत असतात, कधी जसं आत्ता मागाशी त्यांनी म्हटलं की गर्भाशयाला गाठी होत्या, अशा पद्धतीच्या समस्या असतात. तर या ज्या काही सगळ्या समस्या आहेत या समस्यावर संयुक्त उपचार पद्धती कशा पद्धतीनं काम करते आणि ठोस त्याच्यावरती वर्कआउट करता येईल कसं आहे की हा सर्व खूप मोठा विषय आहे, त्याच्यामुळे आपल्याला पटकन त्याचं हे सांगता येत नाही. ओके. पण आमच्याकडे बस्ती, नस्य, ॲक्युपंक्चर, विविध प्रकारची औषधे, आहार, अशा प्रकारे विविध प्रकारे आपण उपचार देतो, योगोपचार करायला सांगतो. तर अशा एकूण कॉम्बिनेशनमुळे आपल्याला दिसतं की लवकर फरक पडतो. अच्छा. कारण कॉम्बिनेशन नसेल तर ते लवकर फरक पडणार नाही. तर आता माझ्याकडे अशा बऱ्याच केसेससुद्धा आहेत की आता ही एक केस दिसते की बिफोर ट्रीटमेंट काहीच स्त्री बीज वाढत नाही आहे याच्यात या रिपोर्टमध्ये दाखवलं आहे आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर बघा 15व्या दिवशी रप्चर झालेला आहे स्त्री बीज. हे एकदम टिपिकल केस आहे. तर अशा केसेस भरपूर आमच्याकडे येत असतात. म्हणजे आता उपचार कालावधी 6 महिने तरी लागतो काही काळा. म्हणजे समजा ट्यूबल ब्लॉक असेल तर आता ट्यूबल ब्लॉकची ही केस आहे. तर ट्यूबल ब्लॉकमध्ये इथे दाखवलं आहे की डिलेड स्पिल बायलॅटरली आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर असं दाखवलं आहे की फ्री पेरिटोनियल स्पिल बायलॅटरली. म्हणजे याचा अर्थ ती ट्यूब ओपन झालेली आहे. तर हे माझ्याकडे असं डायरेक्ट एव्हिडन्स आहे. म्हणजे मी असं हवेत काही बोलत नाही. जे काही आहे ते माझ्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स आहे की मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ही त्याच्यामध्ये दाखवलेली एक स्लाइड आहे, त्याच्यामध्ये ट्यूब बंद आहेत असं दाखवलेले आहेत आणि त्याच्यानंतर ट्यूब ओपन झालेले आहेत असं खाली दाखवलेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर एंडोमेट्रिओसिस नावाची केस आहे, त्याच्या काळात पण असंच झालं होतं की शस्त्रकर्म सारखं करावं लागायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही शस्त्रकर्म टाळलं आणि ट्रीटमेंट देऊन पाहिली, मासिक पाळीच्या वेदना पूर्ण बंद झाल्या
आणि बिफोर ट्रीटमेंट जी काही परिस्थिती होती एंडोमेट्रिओसिसची ती आफ्टर ट्रीटमेंट पूर्णच नॉर्मल झाली. तर हे रिपोर्ट्स आमच्याकडे विविध प्रकारचे आहेत. नक्कीच डॉक्टरांनी ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत आणि या ट्रीटमेंटवरून ठोस अशा पद्धतीनं उपाययोजना केल्या गेल्या आणि त्या सगळ्या स्त्रिया या वंध्यत्वापासून दूर गेलेल्या आहेत आणि त्यांना मला वाटतं निश्चितपणानं मूल प्राप्त होणं, कारण सगळ्याच स्त्रियांचं प्रत्येक स्त्रीचं हे एक स्वप्न असतं की स्वतःचं मूल असावं आणि ते पूर्ण व्हायला नक्कीच डॉक्टरांची मदत ही अशा पद्धतीनं या ट्रीटमेंटच्या माध्यमातून मिळत असेल. डॉक्टर तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.